विद्यार्थी मित्रांनो गणित भाग एक साठी सरावासाठी प्रश्नपत्रिका आपण सोडवतोय एका प्रश्नपत्रिकेतील आपण प्रश्न पहिला पूर्ण केलेला आहे आता प्रश्न दुसरा त्यातला ए विभाग खालील कृती पूर्ण करून लिहा पहिला आहे त्यातला एक्स वजा वाय बरोबर एक या समीकरणाचा अलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा या ठिकाणी एक्स वजा वाय बरोबर एक या समीकरणामध्ये एक्सची किंमत शून्य ठेवून वायची किंमत काढायची आहे पहा या ठिकाणी वजा वाय हा उजवीकडे गेला आणि एक उजवीकडून डावीकडे आला तर वाय बरोबर एक सजा एक मिळणार आहे एकशी किंमत शून्य ठेवली शून्य वजा एक बरोबर वजा एक ओके बर शून्य भरीच वजापेक्षा काही परिणाम करत नाही त्यामुळं वजा एक त्यामुळं शून्य वजा एक निर्देशक जोडी कशी मिळवली समजलं आता वायची किंमत दोन ठेवायची आहे या ठिकाणी वायची किंमत दोन ठेवली आपण हा वजा एक मागाला दोन अधिक एक एक्सची वायची किंमत दोन घेऊन आणि या ठिकाणी एक्सची किंमत शून्य घेऊन ओके पहा वजा एक उजवीकडून डावी इकडाला अधिक एक आणि वायची किंमत दोन ठेवलेली आहे पलीकडे एक्स राहिला दोन एक तीन एक्स बरोबर तीन ओके त्यामुळं तीन दोन ही क्रमिक जोडी दुसरा उपप्रश्न आहे खालील अंकगणिती सीडीचे कितवे पद पाचशे साठ आहे हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा दोन अकरा वीस एकोणतीस या ठिकाणी दिलेली अंकगणिती सीडी दोन अकरा वीस एकोणतीस डॉट 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 ए पहिले पद दोन आहे डी हा सामान्य फरक अकरा वजा दो, न, दोन अकरा म्हणून दोन गेले न उरले टी एन कितवे पद पाचशे साठ आहे म्हणजे टी एन पाचशे साठ आहे सूत्र आहे आपलं टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वाजायक कंस पूर्ण गुणले डी टी एन जेल आहे पाचशे साठ आपण नमूद करूया या ठिकाणी एनची किंमत काढायची आहे ए पहिले पद दोन आहे अधिक कंसात एन वाजा एक गुणले डी हा सामान्य फरक डी या ठिकाणी नऊ आहे त्यामुळे डीची किंमत नऊ ठेवलेली आहे पाचशे साठ बरोबर दोन अधिक या नऊनं यन गुणलं नऊ यन आणि नऊनं वजा येत लागूनलं वजा नऊ ओके दोन वजा नऊ वजा सात वजा नऊ अधिक दोन वजा सात मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आलीला वजाव्या केल्या मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं वजा नऊ अधिक दोन वजा, शात। वजा शात सात वजा सात उजवीकडून डावीकडे आला त्यामुळं पाचशे साठ अधिक सात पाचशे सदुसष्ट नऊ गुणिले आहेत एनला म्हणून या ठिकाणी पलीकडं नऊ गुनिले हा पाचशे सदुसष्टला भागिले होणार त्यामुळं नऊ सक्क चोपन्न या ठिकाणी उरले दोन सत्तावीस झाले नऊ तिर्क सत्तावीस एन बरोबर त्रेसष्ट ओके पुढला तिसरा उपप्रश्न आहे दोन आणि एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी अवकाश यश लिहा या प्रयोगासाठी कमीत कमी एक छापा मिळण्याची घटना व त्यातील नमुना घटकांची संख्या व संभाव्यता लिहिण्यास कृती पूर्ण करा दोन नाणी फेकले असतानाचा अवकाश दोन नाणी फेकली असता या ठिकाणी दोन्ही नाण्यावर एच एच छापा असेल एका नाण्यावर पहिल्या छापा असेल दुसऱ्या नाण्यावर काटा असेल एच टी पहिल्या नाण्यावर काटा असेल दुसऱ्या नाण्यावर छापा असेल टी एच आणि दोन्ही नाण्यावर काटा असेल नंबर ऑफ एस बरोबर चार घटना एक आहे कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे कमीत कमी एक छापा म्हणजे याचा अर्थ दोन छापे चालतात कमीत कमी एक छापा असणं गरजेचं आहे त्यामुळं त्यामध्ये एच असलाच पाहिजे म्हणून टी टी वगैरे आहे कारण त्याच्यामध्ये एच नाही छापा नाही म्हणून कमीत कमी एक छापा मिळण्याची घटना ए आहे त्यामुळं पहिली तीन घेतलेले आहेत एच 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 टी आणि टी एच नंबर ऑफ ए एक दोन तीन पी एफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस या ठिकाणी नंबर ऑफ ए तीन आहे भागिले नंबर ऑफ यस चार आहे तीनशे चार ओके म्हणून पी ऑफ ए बरोबर तीनशे चार प्रश्न दुसऱ्यातला बी त्यातला पहिला आहे हे खालीलपैकी उप खालील उप, पैकी उपप्रश्न सोडवा पहिला आहे दोन संख्यांची बरी सत्तावीस आहे आणि त्या दोन संख्यामधील फरक तेरा असेल तर त्या दोन संख्या काढा या ठिकाणी आपल्याला मोठी संख्या एक समान म्हटलं पाहिजे लहान संख्या वाय म्हणून म्हटलं पाहिजे म्हणून पहिल्या अटीनुसार प्रश्नातील एक साधिक वाय बरोबर सत्तावीस आणि दुसऱ्या अटीनुसार संख्यामधील फरक तेरा एक वजा वाय बरोबर तेरा आणि ही दोन समीकरणं आपण सोडली पाहिजेत ओके पहा त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या एक स लहान संख्या वाय मानू प्रश्नातील पहिल्या अटीनुसार एक साधिक वाय बरोबर सत्तावीस दुसऱ्या अटीनुसार एक वजा वाय बरोबर तेरा हे पहिलं समीकरण हे दुसरं वायचे निर्सन करण्यासाठी समीकरण एक व दोन मिळवू आपण म्हटलं तर पुन्हा एक सा अधिक वाय बरोबर सत्तावीस आणि एक स वाजा वाय बरोबर तेरा बेरीज काय नंतर अधिक वाजा वाजावाय निघून जातोय सत्तावीसन तेरा सातन तीन दहा दोनने तीनने चार एक साधिक एक स सा, दोन एक स सधिक पहिला वाजावाय गेला निघून म्हणून एक स बरोबर ह्या दोननं चाळीसला भागून वीस दोन गुणले आहे ओके मग ही किंमत समीकरण कुठे ठेवा एक एकमध्ये ठेवू किंवा दोन मध्ये ठेवा उत्तर बदलत नाही एकमध्ये ठेवू पुन्हा मांडायचे समीकरण एक सा अधिक वाय बरोबर सत्तावीस एकशेची किंमत वीस आहे अधिक वाय बरोबर सत्तावीस म्हणून वाय बरोबर सत्तावीस अधिक वीस पलीकडे गेले वजा वीस वाय बरोबर सात ओके या ठिकाणी वाय बरोबर सात एक वीस अधिक वाय बरोबर सत्तावीस एकशे किंमत वीस काढलेली ठेवली वीस पलीकडे गेल्यानंतर सत्तावीस वजा वीस वाय बरोबर सात त्यामुळं मोठी संख्या म्हणून मोठी संख्या वीस व लहान संख्या सात आहे किंवा त्या दोन संख्या वीस व सात आहेत असे मूद कारण असंही नमूद केलं तरी चालणार कारण लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती असं शब्दांकन नसल्यामुळं त्या दोन संख्या वीस व सात आहेत ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद